सूर्योदयापूर्वीची वेळ ब्रह्ममुहूर्त सूर्योदयाच्या अंदाजे 1 तास 26 मिनिट आधी सुरू होतो. हा काळ ऋतूनुसार देखील बदलतो. हिंदू धर्मात ब्रह्ममुहूर्ताचे विशेष महत्व सांगण्यात आले. धर्मग्रंथ, वेद पुराण आणि आपल्या ऋषी मुनींनी ब्रह्ममुहूर्तावर जागरण करण्याचे अत्यंत लाभदायी असल्याचे सांगितले. जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठला तर तुम्हाला सौंदर्य, शक्ती, ज्ञान, बुद्धी आणि आरोग्य मिळते. तुमचा संपूर्ण दिवस ऊर्जेने भरलेला असतो, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळते. तर याविषयीची अधिक माहिती आपण ज्योतिषी राजेश जोशी यांच्याकडनं जाणून घेऊया. सूर्योदयापूर्वीची वेळ ब्रह्ममुहूर्त सूर्योदयाच्या अंदाजे 1 तास 36 मिनिटे आधी सुरू होतो. हा काळ ऋतूनुसार देखील बदलतो. या काळात लोक उठून देवाची पूजा करतात, आध्यात्मिक कामे करतात, तसेच व्यायामही करतात. ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा तास. ब्रह्ममुहूर्ताचा काळ सूर्योदयानुसार बदलतो. ब्रह्ममुहूर्त हा रात्रीचा शेवटचा तासच मानला गेला आहे. म्हणजे जेव्हा रात्र संपते आणि सकाळ सुरू होते, म्हणजेच पहाटे 4 ते 5:30 या वेळेला आपण ब्रह्ममुहूर्त असे म्हणू. लोकांनी या काळात पूजा करण्याचा आणि सकारात्मक विचार करण्याचा सल्ला दिला जातो, कारण या काळात केलेले कार्य यशस्वीही होते. ब्रह्ममुहूर्त का महत्वाचे आहे? ब्रह्ममुहूर्तामध्ये जीवन बदलण्याची अफाट शक्ती आहे. आध्यात्मिक शुद्धतेमुळे हा काळ अत्यंत महत्वाचा आहे. शिवाय त्याच्या शांत प्रसन्न वातावरणामुळे लोकांना आराम देण्याची ताकद आहे. ब्रह्ममुहूर्ताचे शांत वातावरण आणि ऊर्जा आध्यात्मिक साधनेसाठी सर्वोत्तम मानली जाते. हा काळ कोणत्याही सरावासाठी खूप महत्वाचा असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप खास आहे. ब्रह्ममुहूर्तावर चुकूनही प्रेम संबंध प्रस्थापित करू नका, कारण हा देवाचा काळ आहे. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून यावेळी सेक्स केल्यास शरीरात अनेक प्रकारचे रोग आणि दोष निर्माण होतात. आपण पाहिलं की ब्रह्ममुहूर्तामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे. तसंच आध्यात्मिक शुद्धतेमुळे हा काळ अत्यंत महत्वाचा असतो. यामुळे शांत, प्रसन्न तसेच उत्तम आरोग्य देखील लाभतं. व याचे अनेक असे फायदे आहेत. लोकल 18 पुणे.